कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील रेल्वे यंत्रणा वाहतूक 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे. कोकण रेल्वेने सुद्धा हाच निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना कोकण रेल्वेचे जनसंपर्क विभागाचे उपमहाव्यवस्थापक गिरीश करंदीकर काय म्हणत आहेत ते पाहू. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाने जो आज रेल्वे गाड्या संपूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आला होता, तोच कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 31 मार्च 2020 पर्यंतच्या रात्री 12 वाजेपर्यंत कोकण रेल्वेची सर्व प्रवासी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी कोकण रेल्वे मार्गावरील सर्व प्रवासी वाहतूकीच्या रेल्वे गाड्या बंद राहतील. प्रवाशांना होणाऱ्या सर्दीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु हा कोरोना व्हायरसच्या विरुद्ध जो देशाने लढा पुकारलेला आहे त्याचाच हा एक भाग असून सर्व नागरिकांनी आणि प्रवाशांनी ह्यामध्ये सामील होऊन आपल्या देशाचे हात बळकट करण्याची मी विनंती करत आहे आणि आपापल्या घरी सुरक्षित राहण्याची आणि आरोग्यदायी राहण्याची मी प्रार्थना व्यक्त करतो. धन्यवाद.